नमस्कार, प्रियंका रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला कांद्याची पातीची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। कांद्याची पातीची भाजी तयार करण्यासाठी अशी हिरवी कोळी पात घ्या। तुम्ही बघू शकता ही एकदम कोळी पात आहे। अशी जर तुम्ही भाजी करताना कोळी पात घेतली तर ह्याची भाजी खायला अगदी चवदार लागते। ही पात मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे। आता ही अशी एकदम बारीक चिरून घ्यायची आहे। तुम्हाला जितकी बारीक चिरून घेता येईल तशी बारीक चिरून घ्या। सध्या असा हिरव्या पातीचा कांदा खूप जास्त प्रमाणात मिळतो आणि केव्हा पण जर तुम्हाला अशी भाजी करायची असेल तर अशी कोळी पातच घ्या। त्याची भाजी खायला अगदी चवदार लागते। जर तुम्ही जरड पात घेतली तर त्याची भाजी चांगली नाही लागत। तर अशी सर्व ही पात बारीक चिरून घ्यायची। ही अशी सर्व पात मी बारीक चिरून घेतली आहे। या भाजीमध्ये मी आता बटाटा पण टाकणार आहे। त्याच्यासाठी एका बटाट्याची साल काढून असं डाईस करून घेतलंय। आता भाजी तयार करायची आहे। त्याच्यासाठी अशी गॅसवर कढई गरम करायची आणि त्याच्यामध्ये थोडं तेल टाकायचं। या तेलामध्ये बटाटे तळून घ्यायचे, त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये थोडं जास्त तेल टाकले। तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये डाईस केलेले बटाटे टाकायचे आणि हे बटाटे टाकताना केव्हा पण सावकाश टाका जेणेकरून तेल अंगावर येणार नाही। आणि हे बटाटे असे 2 मिनिट चांगले परतून घ्यायचे। मी ही अशी कांद्याच्या पातीची भाजी करताना केव्हा पण असे बटाटे थोडे तळून टाकते कारण की अशा तळलेल्या बटाट्यामुळे भाजीला खूप छान चव येते। पण जर तुम्हाला सकाळची गडबड असेल, तुमच्याकडे थोडा टाइम कमी असेल, तर तुम्ही बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ज्यावेळेस तुम्हाला भाजी करायची असेल त्यावेळेस अगदी अशी भाजी तुम्ही 2 मिनिटांमध्ये तयार करू शकता। ह्याच्यामध्ये उकडून टाकलेले बटाटे पण खूप छान लागतात। आता तुम्ही बघू शकता या बटाट्यांचा कलर चेंज झालाय। हे बटाटे तयार आहेत। आता हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। हे असे सर्व बटाटे तळून घेतले। आता हे तेल उरले, ह्या तेलामध्येच आपल्याला पुढची रेसिपी करायची आहे। तेल गरमच आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकायची आणि थोडं जिरं टाकायचं। आता मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, तो कांदा ह्याच्यामध्ये टाकायचा आणि हा कांदा तेलावरती चांगला परतून घ्यायचा। कांदा आता चांगला परतून झालाय। ह्या कांद्याचा कलर थोडा चेंज झालाय। आता ह्याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकायचा आणि हा लसूण पण तेलावरती चांगला परतून घ्यायचा। जर तुम्हाला ह्या भाजीमध्ये लसूण आवडत नसेल तर तुम्ही या भाजीमध्ये लसूण नाही टाकला तरी चालेल। हे सर्व आता चांगलं परतून झालंय। आता ह्याच्यामध्ये सगळे सुके मसाले टाकायचे। मी ह्याच्यामध्ये 1.5 चमचा लाल तिखट टाकले। जर तुम्हाला तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता। मी याच्यामध्ये 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा धने जिरे पूड टाकली आहे आणि हे मसाले तेलावरती चांगले परतून घ्यायचे। मसाले सर्व चांगले परतून झाले की त्याच्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा। जर तुम्हाला ह्या भाजीमध्ये टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही टोमॅटो नाही टाकला तरी चालेल। हे सर्व चांगलं परतून झालं की त्याच्यामध्ये तळलेले बटाटे टाकायचे आणि बटाटे पण चांगले मिक्स करून घ्यायचे। हे बटाटे आधी तळून घेतले, त्याच्यामुळे हे थोडे शिजलेलेच आहेत। तर जेव्हा आपण मसाल्यामध्ये असे बटाटे टाकतो तर ते व्यवस्थित शिजल्या जातात आणि मसाल्यांचा फ्लेवर त्याच्यामध्ये येतो। आता हे सर्व चांगलं मिक्स करून झालंय। ह्याच्यावरती आता झाकण ठेवून चांगले एक वाफ काढून घ्यायची आहे जेणेकरून टोमॅटो आणि बटाटे अगदी व्यवस्थित शिजल्या जातील। मस्त अशी वाफ आली आहे। आता हे एकदा सगळं चांगलं मिक्स करायचं। हे बघा, तुम्ही बघू शकता टोमॅटो आणि बटाटे खूप छान शिजले।
हे आता तयार आहे। आता याच्यामध्ये बारीक चिरलेली पात टाकायची। हे सर्व आता एकदा चांगला मिक्स करायचं। ही कांद्याची पात आता अशीच 2 ते 3 मिनिट चांगली परतून घ्यायची, कारण की ही कांद्याची पात कोवळी आहे तर पटकन शिजते आणि खाताना क्रंची लागते। जर अशी कांद्याची पात आपण जेवणामध्ये रेग्युलर खाली तर त्याचा फायदा आपल्या शरीरासाठी खूप जास्त होतो। कांद्याच्या पातीमध्ये सल्फर, पोटॅशियम, फायबर आणि व्हिटॅमिन सीचं प्रमाण जास्त असतं आणि ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स पण असतात, त्याच्यामुळे आपलं हार्ट, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहतं। ही अशी कांद्याची भाजी करायला अगदी सोपी आहे, करून पहा, नक्की सगळ्यांना आवडेल। हे आता सगळं चांगलं मिक्स करून झालंय। आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आणि एकदा परत सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं। ही कांद्याची पात आता छान शिजली आहे, तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज झालाय। आता ही भाजी तयार आहे। गॅस बंद करायचा आणि एका सर्विंग बाउल मध्ये सर्व करायची। ही कांद्याच्या पातीची भाजी आता खायला तयार आहे। तुम्ही ही भाजी भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत पण खाऊ शकता। तुम्हाला माझी कांद्याच्या पातीची भाजी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।